नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्र हो, रामेश्वर मंदिराचा इतिहास आणि त्याच्या स्थापनेबद्दल खूप अनेक कथा प्रचलित आहेत। रामायण नुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णू यांचे सातवे अवतार असणारे भगवान राम यांनी आपली धर्मपत्नी सीता यांना महापापी राक्षस रावण यांच्या विळख्यातून सोडून आणण्यासाठी रावणाचा वध करावा लागला होता। तेव्हा भगवान राम यांच्यावर रावणाची हत्या केल्यामुळे पाप लागण्याची टीका करण्यात आली होती। तेव्हा या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान राम यांनी महान संतांनी भगवान शिव यांची आराधना करायला सांगितली होती। परंतु द्वीपमध्ये कोणतेही शिव मंदिर नव्हते, म्हणून मग भगवान राम यांनी रामेश्वर मध्ये शिवलिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यानंतर भगवान राम यांनी पवनसुत हनुमानजी यांना शिवशंकर यांची मूर्ती आणण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले होते। प्रभू राम यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हनुमानजी शिवशंकर यांची प्रतिमा आणण्यासाठी ते कैलास पर्वतावर गेले, परंतु त्यांना परत येण्यामध्ये खूप वेळ लागला। म्हणून मग माता सीता यांनी समुद्र किनाऱ्यावर असलेली रेती पासून शिवलिंग बनविले आणि मग हे शिवलिंग रामनाथ या नावाने जाणू लागले। त्यानंतर भगवान राम यांनी पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने या शिवलिंगाची उपासना केली आणि मग हनुमानद्वारे आणलेल्या शिवलिंगाची देखील येथे स्थापना करण्यात आली। हे शिवलिंग भगवान शंकर यांच्या प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। मित्रो, रामेश्वर हिंदू धर्माचे एक पवित्र धार्मिक स्थळापैकी एक आहे। हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित करून रामनाथ स्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते, जे शहराच्या मुख्य केंद्र भागात स्थित आहे। देवळाचा परिसर 22 पवित्र जल संस्था म्हणजेच विहिरीच्या स्वरूपात आहे। याला अग्नितीर्थ असे देखील म्हटले जाते। बंगालच्या खाडीमध्ये स्थित असलेल्या समुद्रात स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते। बद्रीनाथ, जगन्नाथ, पुरी आणि द्वारका यांच्या सोबतच रामेश्वर हे हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एकमेव ज्योतिर्लिंग आहे। मित्र, दरवर्षी रामेश्वरला मंदिर भेट देण्यासाठी अनेक भक्त इथे रांगा लावतात। रामेश्वर दर्शनासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यानचा काळ चांगला असतो। जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असला तरी या काळात हे दृश्य अतिशय रमणीय असते। मित्र, भारताच्या धार्मिक स्थळांमधील चार पवित्र तीर्थक्षेत्र यांचा समूह म्हणजे चारधाम। चारधाम संकल्पनेमध्ये भारताच्या चार देशातील अतिशय महत्वपूर्ण मंदिराचा समावेश आहे। या चार धामांमध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वर या प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। मित्र, रामेश्वर ज्योतिर्लिंगाप्रमाणेच रामेश्वरला अत्यंत देखणीय असा असलेला पूल म्हणजे पांबन पूल। हा पांबन पूल म्हणजे भारताच्या तामिळनाडू राज्यामधील पांबन बेटाला मुख्य भूमीशी जोडून ठेवणारा एक रेल्वे मार्ग आहे। या पुलाचे बांधकाम 1911 सुरू झालं होतं आणि 24 फेब्रुवारी 1914 मध्ये संपन्न झाले। तेव्हा हा भारताचा एकमात्र समुद्र सेतू होता। 1988 रेल्वे मार्गाच्या समाप्तीनंतर एक रोड मार्ग देखील बनवला गेला आहे, जो राष्ट्रीय राजमार्ग 87 एक भाग आहे। लोह मार्गाचा पूल समुद्र सपाटीपासून 12 मीटर वर असून तो 67,766 फूट लांबीचा आहे। या पुलामध्ये 143 खांब आहेत। तिथे सेसर रोलिंग प्रकारचे लिफ्ट स्पॅन आहेत, जे जहाजांची हालचाल करण्यासाठी उचलले जाऊ शकतात। मित्र, हिंदू धर्माच्या पवित्र प्रमुख तीर्थधामपैकी एक असलेले रामेश्वर हे मंदिर आपली भव्यता व आकर्षक बनावटीसाठी देखील ओळखले जाते। हे मंदिर
भारतीय निर्माण कलेचे एक आकर्षक आणि खूप सुंदर नमुना आहे। या मंदिराची लांबी 1000 फूट असून रुंदी 650 फूट आहे। इतकंच नव्हे तर मंदिराचे प्रवेशद्वार 40 मीटर उंच आहे। मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या कलाकृती कोरलेल्या आहे। या मंदिराचा निर्माण द्रविड स्थापत्य शैलीमध्ये केला गेला आहे। या मंदिरामध्ये सीता यांनी स्वतः स्थापित केलेले शिवलिंग आणि भगवान हनुमान यांच्याद्वारे कैलास पर्वतावरून आणलेले शिवलिंग असे दोन्ही लिंग स्थित आहे। मित्रो, रामेश्वर हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये हे मंदिर स्थित आहे। हे तीर्थक्षेत्र हिंदू धर्माच्या 4 धामांपैकी एक आहे। याशिवाय येथे स्थापित शिवलिंग 12 द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते। याच ठिकाणी भगवान राम यांनी लंकेवर हल्ला करण्याआधी सेतू बांधला होता। ज्या सेतूवर चढून वानर सेना लंकेला पोहोचली होती आणि विजयही मिळवला होता, परंतु नंतर राम यांनी विभीषणाच्या विनंतीनुसार रामाने धनुष्यकोटी नावाच्या ठिकाणी हा पूल तोडला, परंतु आज देखील 48 किलोमीटर लांबीवर समुद्रामध्ये या सेतूचे अवशेष दिसून येतात। रामेश्वर मंदिराचा कॉरिडोर विश्वातील सर्वात लांब कॉरिडोर हाच आहे। तर मित्रो, ही होती रामेश्वर मंदिराविषयी विशेष माहिती। या व्हिडिओत इतकेच। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।